आकाशवाणी मुंबई मी शैलेश मोहिते आणि मी नरेंद्र नरे बेडेकर प्रादेशिक बातम्या देत आहोत ठळक बातम्या एक देश एक रेशन कार्ड या योजनेची अंमलबजावणी येत्या एकतीस जुलैपर्यंत करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश कोविड एकोणीसच्या प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचं संपूर्ण शुल्क माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय राज्यात कोरोनामुळे कुटुंब प्रमुख गमावलेल्या अनुसूचित जातीच्या कुटुंबांना स्माईल योजनेअंतर्गत एक ते पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आणि देशात कोविड एकोणीसचे दे रुग्ण बरे होण्याचा दर शहाण्णव पूर्णांक ब्याण्णव शतांश टक्क्यावर राज्यभरात आठ हजार सहाशे तेवीस रुग्ण कोरोनामुक्त आता ऐकूया बातम्या विस्तारानं मात्र त्याआधी एक आव्हान देशभर अठरा वर्षांवरच्या सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे आमच्या युवा श्रोत्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी लसीकरण करून घ्यावं आणि इतरांनाही त्यासाठी मदत करावी आणि हो लसीकरण झालं म्हणून निष्काळजी राहू नका कोविड धोका अजून संपलेला नाही म्हणून करोना प्रतिबंधक नियम पाळा शक्यतो घरीच राहा आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा बाहेर पडताना मुखपट्टी वापरा सुरक्षित अंतर राखा हात वेळोवेळी स्वच्छ धुवा आणि लसीकरण अवश्य करा कोरोनाशी संबंधित योग्य माहिती मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधा याशिवाय कोविड बाबत प्रश्न विचारण्यासाठी शून्य एक एक दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा किंवा एक शून्य सात पाच या क्रमांकावरही संपर्क करता येईल एक देशन एक रेशन कार्ड या योजनेची अंमलबजावणी येत्या एकतीस जुलैपर्यंत करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत तसंच कोविड एकोणीसची साथ सुरू आहे तोपर्यंत स्थलांतरित मजुरांना अन्नाचा पुरवठा सुरू ठेवावा कम्युनिटी किचन सुरू ठेवावं असेही न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं आहे कोरोना संसर्गामुळे स्थलांतरित कामगारांच्या सोयी संदर्भात संबंधित राज्य सरकारांनी उत्तम नियोजन करण्याच्या सूचनाही न्यायालयानं दिल्या आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून डिजिटल इंडियाच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत एक जुलै दोन हजार पंधरा या दिवशी प्रधानमंत्र्यांनी सुरू केलेल्या डिजिटल इंडिया या उपक्रमाला यंदा सहा वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे डिजिटल इंडिया ही नव्या भारताची सर्वात मोठी यशोगाथा ठरली आहे या उपक्रमानं सेवा सक्षम करून सरकारला जनतेच्या जवळ आणलं आहे जनतेच्या गुंतवणुकीला चालना दिली असून नागरिकांना सक्षम बनवलं आहे यावेळी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसादही उपस्थित राहणार आहेत कोविड एकोणीसच्या प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या महाविद्यार्थ्यांचं पदवी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचं संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे उच्च आणि शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत का ही घोषणा केली विद्यार्थ्यांद्वारे वसतिगृहाचा उपयोग केला जात नसल्यानं वसतिगृहशुल्क पूर्णपणे माफ केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं विनाअनुदानित कायम विनाअनुदानित महाविद्यालयांद्वारे आकारल्या जाणाऱ्या शिक्षण शुल्क आणि विकास निधीत सवलत मिळणार नाही पण जिमखाना विविध गुणदर्शन उपक्रम वार्षिकांक संगणक क्रीडा निधी वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च झालेला नाही त्या बाबींसाठी आकारलं जाणारं शुल्क पूर्णपणे माफ केलं जाईल त्याचप्रमाणे प्रयोगशाळा आणि ग्रंथालय शुल्कामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात येईल असंही सामंत यांनी सांगितलं कोविड एकोणीस या महामारीत ज्या अनुसूचित जातीच्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला आहे त्या कुटुंबियांचं पुनर्वसन करण्याच्या हेतूनं व्यवसायासाठी कर्ज देण्याची स्माईल योजना महात्मा फुले मागासवर्ग महाविकास महामंडळातर्फे सुरू केली आहे या योजनेअंतर्गत किमान एक ते पाच लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळू शकणार आहे यामध्ये एन एफ डी सी दिल्लीचा ऐंशी टक्के सहभाग असून भांडवली अनुदान वीस टक्के मिळणार आहे या योजनेचा कर्ज परतफेडीचा कालावधी सहा वर्ष असणार आहे कोविड एकोणीसच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने उपरोक्त बोरील माहिती महामंडळाच्या कार्यालयात संपर्क साधण्याचं सा आवाहन महामंडळातर्फे करण्यात आलं म्हाडाच्या गाळीधारकांना ऑनलाईन सेवा शुल्क भरता यावं यासाठी ई बिलिंग प्रणालीचा प्रारंभ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते काल झाला म्हाडा सदनिकांच्या वितरणासाठी संगणकीय सोडत प्रणालीची अत्यंत पारदर्शक सुरुवात करून महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणानं पारदर्शक आणि सुलभ प्रशासनाचा आदर्श घालून दिला आहे आता ई बिलिंग संगणकीय प्रणाली कार्यरत करून नागरिक केंद्रित प्रशासनाचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे असं आव्हाड यावेळी म्हणाले मुंबई मंडळाच्या अखत्यारीतल्या छप्पन्न वाथीतल्या सुमारे एक लाख सेहेचाळीस हजार गाडीधारकांना याचा फायदा होईल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली संसद आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे माजी मुख्यमंत्री दिवंगत वस्त्रो नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नागपुरात उभारल्या जाणाऱ्या ॲम्फी थिएटरच्या बांधकामासाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना दिले आहेत वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमित्त कामाबाबत काल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते मराठवाड्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची चोवीसपैकी अठरा कामं कमकुवत कंत्राटदार आणि एजन्सी धारकांमुळे अपूर्ण राहिली आहेत असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे ते काल परभणी इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर आपण मराठवाड्यातल्या या चोवीस कामांबाबत चर्चा केली असून काही एजन्सी धारकांच्या कामाबद्दल आक्षेप नोंदवले आहेत केंद्र आणि राज्य सरकारकडून या रस्त्यांच्या कामांच्या पूर्ततेबाबत लवकरच निश्चितच मार्ग काढता येईल असंही ते म्हणाले जवाहरलाल नेहरू पोर्ट या भारताच्या प्रीमियम कंटेनर पोर्टलवर आजपासून दोन मोबाईल एक्सरे स्कॅनर्स असतील बंदराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा प्रमुख तांत्रिक निर्णय घेण्यात आला आहे जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊस येथे जे एन अध्यक्ष संजय शेट्टी आणि कस्टमचे प्रधान आयुक्त यू निरंजन यांनी हितधारक आणि व्यापारी प्रतिनिधींच्या उपस्थितीत मोबाईल स्कॅनरचं उद्घाटन केलं संसदेचं पावसाळी अधिवेशन एकोणीस जुलै ते तेवीस ऑगस्ट दरम्यान घेण्याची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीनं आहे अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यासाठी समितीनं गेल्या आठवड्यात बैठक घेतली अधिवेशन काळात सुट्या वगळून वीस दिवस कामकाज होईल या अधिवेशनादरम्यान अनेक विधेयकं सादर केली जाणार आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मराठी बातम्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट कॉम स्लॅश मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील कोविड 19 से बचाओ और सुरक्षित रहने के तीन उपाय मास्क लगाएं, दो गज दूरी है जरूरी सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें। प्रादेशिक बार आपका पुनः स्वागत देश को एक रुग्ण बरे होने का दर शव पूर्णांक ब्याव शताश टक्कला है काल साठ हजार पेक्षा जास्त रुग्ण बरे आतापर्यत दोन तर... कोटी चौऱ्याण्णव लाखांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त झाले आहेत काल पंचेचाळीस हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले तर आठशे सत्तर रुग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे कोरोना बळींची एकूण संख्या तीन लाख अठ्ठ्याण्णव हजारांच्या वर गेली आहे देशभरात सध्या पाच लाख सदतीस हजारांपेक्षा जास्त रुग्ण उपचाराधीन आहेत देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या तेहतीस कोटी अठ्ठावीस लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिले आहेत असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे राज्यात कोविड एकोणीसच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत असून रुग्ण बरे होण्याचा दर आता शहाण्णव टक्क्यावर पोहोचला आहे राज्यभरात काल आठ हजार सहाशे तेवीस रुग्ण बरे होऊन घरी गेले आठ हजार पंच्याऐंशी नव्या रुग्णांची नोंद झाली तर दोनशे एकतीस रुग्णांचा मृत्यू झाला राज्यात आतापर्यंत एकूण साठ लाख एक्कावन्न हजार सहाशे तेहतीस जणांना कोरोनाची लागण झाली त्यापैकी आतापर्यंत अठ्ठावन्न लाख नऊ हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुग्ण बरे झाले आहेत तर एक लाख एकवीस हजार आठशे चार रुग्ण दगावले राज्यातला मृत्यू दर दोन पूर्णांक एक शतांश टक्के झाला आहे मुंबईत काल सहाशे एकोणतीस रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी पाठवण्यात आलं आतापर्यंत सहा लाख पंच्याण्णव हजार चारशे पंचवीस रुग्ण करोनामुक्त झाले आहेत काल पाचशे बासष्ट नवीन रुग्णांची नोंद झाली मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या सात लाख एकवीस हजार पाचशे सव्वीस झाली आहे मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी सातशे एकवीस दिवसांवर आला आहे सध्या आठ हजार तीनशे एकाहत्तर रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत काल बारा रुग्णांचा मृत्यू झाला एकूण मृतांचा आकडा आता पंधरा हजार चारशे सव्वीसवर पोहोचला आहे आणि आता जिल्हा आहे कोरोनाच्या बातम्या रत्नागिरी जिल्ह्यात काल तीनशे पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले जिल्ह्यात काल पाचशे चोपन्न नव्या रुग्णांची नोंद झाली सध्या जिल्ह्यात सहा हजार त्र्याऐंशी रुग्णांवर उपचार सुरू आहेत जिल्ह्यात काल या आजारामुळे तेहतीस रुग्ण दगावले सांगली जिल्ह्यात काल आठशे सात रुग्ण बरे होऊन घरी गेले काल जिल्ह्यात नऊशे एकोणसत्तर नवीन रुग्ण आढळले सध्या जिल्ह्यात आठ हजार नऊशे आठ रुग्णांवर उपचार केले जात आहेत जिल्ह्यात काल चौदा रुग्ण दगावले हिंगोली जिल्ह्यात काल बरे झालेल्या पाच रुग्णांना घरी पाठवलं काल जिल्ह्यात पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले सध्या एक्केचाळीस रुग्ण उपचार घेत आहेत परभणी जिल्ह्यात काल एकोणपन्नास रुग्णांनी कोरोनावर मात केली काल पंचवीस रुग्णांना या आजाराची लागण झाली सध्या दोनशे शहात्तर रुग्ण उपचाराधीन आहेत वाशिम जिल्ह्यात काल छत्तीस रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला काल जिल्ह्यात नऊ बाधित रुग्ण आढळले सध्या दोनशे नऊ रुग्ण उपचार घेत आहेत नांदेड जिल्ह्यात काल नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाले जिल्ह्यात काल नवीन रुग्णांची नोंद झाली नाही सध्या एकशे अडतीस रुग्णांवर उपचार केले जात आहेत जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार नऊशे चार रुग्णांनी आपला प्राण गमावला जालना जिल्ह्यात काल कोरोनामुक्त झालेल्या चार रुग्णांना सुट्टी दिली काल अकरा नवीन रुग्ण आढळले सध्या एकशे चौऱ्याहत्तर रुग्णांवर उपचार सुरू आहेत काल चार रुग्णांचा मृत्यू झाला मुंबईत सलग आठ वर्ष कार्यरत असलेल्या सातशे सत्तावीस पोलीस अधिकाऱ्यांची अन्य जिल्ह्यात बदली करण्याचा निर्णय महासंचालक कार्यालयानं घेतला आहे त्यानुसार काल या अधिकाऱ्यांची आदेश जाहीर करण्यात आले मात्र जिल्हा बदलीसाठी तीन पसंदची ठिकाणं कळवण्याचे आदेश या अधिकाऱ्यांना दिले आहेत सर्वसाधारण बदली व्यतिरिक्त एकाच वेळी एकाच विभागातून इतक्या अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदली होण्याची ही पहिलीच वेळ आहे मुंबईतल्या बनावट लसीकरणासंदर्भात प्रत्येकाला अटक करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत मुंबईतल्या दोन हजारांहून अधिक नागरिकांना बनावट लसीकरणाने ना फसवल्याची माहिती न्यायालयासमोर आली आहे या संदर्भात न्यायालयानं ही राज्य सरकारच्या यंत्रणेचं अपयश असून नेमक्या किती जणांचं बनावट लसीकरण झालं याची माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयाला दिले आहेत महावितरण कंपनीनं नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत नांदेड शहरात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही अशी सूचना पाणी पुरवठा विभागाकडून मिळाली आहे गेल्या तीस तासांपासून विद्युत पुरवठा नसल्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पातून जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पाणी उपलब्ध होऊ शकले नव्हते भारतीय शेअर बाजारामधला मान्यताप्राप्त गुंतवणूकदारांसाठीनं सेबीनं नव्या व्यवस्थेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे त्यानुसार गुंतवणूकदारांच्या मान्यताप्राप्त गटाला गुंतवणुकीसंदर्भात संपूर्ण माहिती उपलब्ध होईल या गटात वैयक्तिक गुंतवणूकदार हिंदू अविभाज्य कुटुंब कौटुंबिक विश्वस्त संस्था वैयक्तिक मालकीच्या तसंच भागीदारी कंपन्या आणि सेबीनं प्रमाणित केलेल्या कंपनी आणि ट्रस्टचा समावेश आहे पुढील महिन्यात जपानची राजधानी टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक तसंच पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी सर्वच खेळाडू कसून सराव करत पा आहेत मूळचा कोल्हापूरचा असणारा पण गेली अनेक वर्ष पुण्यातल्या माळुंगे बालेबाडी -बाले इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात सराव करणारा नेमबाज स्वरूप उन्हाळकर हा पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे भारत आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघामध्ये सुरू असलेल्या मर्यादित पन्नास षटकांच्या मालिकेतला दुसरा सामना आज इंग्लंडमधल्या टाउनटन इथं खेळला जाणार आहे हा सामना दिवसरात्र खेळला जाणार असून भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सामना सुरू होईल ठळक बातम्या पुन्हा एकदा एक देश एक रेशन कार्ड या योजनेची अंमलबजावणी येत्या एकतीस जुलैपर्यंत करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश कोविड एकोणीसच्या प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचं संपूर्ण शुल्क माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय राज्यात कोरोनामुळे कुटुंब प्रमुख गमावलेल्या अनुसूचित जातींच्या कुटुंबांना स्माईल योजनेअंतर्गत एक ते पाच लोकांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आणि देशात कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होण्याचा दर शहाण्णव पूर्णांक ब्याण्णव सताष्ट टक्क्यांवर राज्यभरात आठ हजार सहाशे तेवीस रुग्ण करोनामुक्त आकाशवाणीच्या बातम्यांचं जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर एआर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार, नमस्कार।